दाळीक आमच्या बरो खतखतो येयल्लो आसा. हो पळय दाळ आमची हांगसर रेडी आसा. लागून हॅरी आड्डता तेका अशें दिसलें हांव गेलें खंय तरी. चुनूत 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 चुनू बट म्हाका अशें तिची खरीच काकू देता. मुर्ती आसा आमचे पितूळचे. त्या व्हिडियोन हांव कितें रविश दाखयता की आमी उदक मारता म्हणजे प्लीज हांव तुमकां रिक्वेस्ट करता. तेजे पान काडटा हांव. एका मदीं तिकली खंयची लागली. सो हे गायज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशी आसा सगळी? आय होप सो तुम्ही सगळी बरी आसतली. सगळी बरी आसपाक जाय. आमी बीन बरी आसा. तर सकाळी सकाळी आयज ब्लॉग स्टार्ट करता. हांव आनी बरें न्हान धुवन रेडी जालें. म्हटल्यार कित्याक न्हाले सकाळी सकाळी हे तुमकां फुडें कळटलेंच. त्याच बरोबर हांव न्हय आतां तुळशीचें पान हाडूंक वयता. तर तुळशीचें पान बी हाडूंक कित्याक वयता तेंय बीन तुमकां फुडें कळटलेंच. सो फुडें ब्लॉग कंटिन्यू करता आनी कळटलें तुमकां कित्याक. चला तुळशीचें पान हाडूंक वयता हांव. पयलीं पावसान न्हय भायर पळयात काळोख केलें सामको आनी नॉन स्टॉप न्हय पडटा. आतांय बीन बारीक बारीक शिवारता. सो सद्या हांव येयलां भायर कारण नाही म्हाका तुळशीचें पान हाडूंक सांगलां मम्मीन. सुतक काबार जाता न्हय तेन्ना तेची गरज पडटा. हे पळयात हांगसर तुळस आसा. तेजें पान काडटा हांव. आतां व्हडलेंच व्हरता. मम्मीक जाय तितलें मागीर घेवन ये पळयात. एक काडलें हांवें आनी एक काडटा. सो हे पळयात दोन काडले. एक्चुली येदे मोठे काय लागना तरी बट मम्मीक जाय तितले मागीर घेवन ये. सो सुतक बीन काबार जाता न्हय तेन्ना हे उदक बीन मारूंक जाय पडटा. सो तेका लागून व्हरता हांव येता. आनी हे पळयात पावसान बरो काळोख केलो. सो आतांय बीन पावस येता दिसता. सो गायज हांगसर न्हय मम्मी उदक मारता म्हणजे आमकां जें उदक न्हय बोट दिता तें उदक मागीर जेन्ना सुतक काबार जाता न्हय तेन्ना घरान सगळ्यांचेर कपड्यांचेर म्हण सगळ्यांचेर अशें मारप आसता. सो तें सद्या मम्मी हांगसर मारता आनी तुळशीचें पान घेवन मारप आसता. दाखयता तुमकां उदक कशें आसता तें. हें पळयात कशें आसता. गोमुत्र बीन आसता भितर. तें मागीर सगळें मारप. सो फायनली मम्मीन न्हय बेडरुमान बीन मारलें आनी त्याच बरोबर आतां सगळ्या किचनान बीन मारीत अशी वयतली. सो आतां आमी पुजा बीन करूं शकता. सो आतां हांव पुजा करतलें. तेजे मागीर च्या बीन घेतलें आनी केंस म्हजे वले आसा सद्या कारण जस्ट न्हाला न्हू हांव तेका लागून. सो सुतक काबार जाता तेन्ना न्हावप आसता धुवप आसता. जितले बी कपडे आमी यूज करता डेली यूज करता ते धुवप आसता. आनी तेज्या मागीर जेन्ना आमचो सुतक काबार जाता तेन्ना तेजें उदक आसता न्हय तें आमकां बट दिता. सो तें मागीर घरभर अशें मारप आसता म्हणजे आमी शुद्धकार जालीं सामकी. सुतक आमचें काबार जालें अशें आसता. गांवांनी बीन स्पेशली अशें आसता. थोड्यांक खबर आसतलें थोड्यांक खबर नासतलें. सो चला आतां हांव पुजा करून घेता. आनी हांगसर न्हय देवऱ्यान मम्मीन बरें निवळ केलां. आनी हे पळयात मुर्ती आसा आमचे पितूळचे म्हणजे जेन्ना पप्पा आसलो न्हय तेन्ना तेणी करून घेतलेले हे पळयात. आनी हे बरें न्हय पितांबरी बीन ल्हान न्हय निवळ करपाक मेळटा. सो गणपती आहा हे पळयात बरें दिसता न्हय. दाखयता तुमकां. आनी पितांबरीन न्हय ते बरें निवळ जाता हे पळयात. सो पयलीं अशे लोक न्हय करून घेताले हे पळयात चांदीचे बीन. आनी आमचे कडेन दोनूय आसले चांदीचे बीन आसले आनी पितूळचेय बीन आसले. बट सद्या न्हय पितूळच्या बरें दिसता न्हय. बरो दिसता गणपती पळयात कितलो बरो दिसता. आनी मेन म्हटलें ते क्लीन बीन करूंक गावता न्हय. सो चला सगळीं निवळ केली मम्मीन आयदनां बीन देवाची. सो आतां पुजा करून घेता हांव फटाफट. मम्मीन न्हय हांगसर सगळो देवारो निवळ केल्लोच. त्याच बरोबर जे मुर्ते जे आसले न्हय तेय बीन आमकां निवळ करपाक मेळटा न्हय. सो विकली मम्मी पितांबरी बीन ल्हान बरें ते निवळ करता. आनी पितूळचे जे मुर्ते आसा न्हय जाय तशें तुमकां निवळ करूंक गावता आनी आसले तशें बरें दिसता मागीर ते. सो सगळीं आयदनां जी देवाची बीन आसली ती मम्मीन हांगसर निवळ केली आनी कितले बरें दिसताले जाणा. फायनली आयज आमी खंय तरी देवाक वाद दाखयतली ते खरें बरें दिसता कारण 10 दीस प्रोपर जाल्ले. देवाक म्हणटा तशी वाद बीन दाखोवपाक मेळनासली न्हय आनी वाद बीन दाखोवंक ना देवाक जाल्यार कशेशेंच दिसता न्हू. सो फायनली दाखयली. पुजा बीन करून घेतली आनी सिंपल अशी न्हय पुजा केली. आयज फुलां बीन घालूंक ना जस्ट वाद बीन दाखयली फक्त.
सो पूजा झाली माझी, आता हा चहा बीन घेतले आणि मागीर असले तसे कामांक लागतले, कारण मम्मी ना खरी भर सरल्या आता जस्ट ना. सो पळयली बाकीची जी तयारी असा ना ती तू करून दवर. आज आम्ही सिंपल अशी दाळ करपाचा, तिखट दाळ. पळोवया पॉसिबल झाले तुमच्या वांगडा रेसिपी शेअर करता. सो त्या लागून सगळे रेडी करून दवर जे बरे भिंगटा घालून दाळ करतली. सो तिखट दाळ पण गोड दाळ ना, पावसातली गोडी दाळ बीन खावपाक ना बेजार येता सामको. सो आज म्हटले मम्मी तिखट दाळ अशी करी आम्ही, भिंगटां असतात ना आणि फणसाची भिंगटा बीन घालून कितली बरी लागता ना दाळ. सो त्या लागून आणि सध्या शीत करप चालू असा, शीत गॅशीर असा सध्या. सो चहा बीन घेतले आणि त्याच्या मागीर असले तसे म्हणतात तसे किचनात एंट्री मारतले. थोडेसे काम असा कातून बीन घेऊक जाय ते सगळे रेडी करून दवरतले, मागीर मम्मी येल्या उपरांत करूंक गावतले ना. सो चला चहा बीन घेता आणि मेळटा तुमकां. सो गाईज हांवें ना चड टायम वेस्ट करूंक ना डायरेक्ट म्हणटा तसे किचनात एंट्री मारले, नाल फोडून घेतलो आणि सोमतेच म्हटले कातूंक बसया, कारण ना एक ना दोन नाल म्हाका कातपाचे असले आणि आदळेचेर एक्च्युली आमकां संवय आसा सो फास्ट जाता. आणि व्हिडिओन हांगसरूय हांवें ना स्पीड खूब फास्ट केले सो तुमकां भरपूर फास्ट दिसता आसतले. तर टोटल दोन नाल असले सो ते हांवें फटाफट म्हणटा तसे कातून घेतले आणि केन्नाय बरे पडटा ना एक्स्ट्रा बीन कातून घेतले. आता तुम्ही म्हणटली दोन नाल कापता म्हणजे किती रेसिपी दाखयता काय म्हणून, तर एका नाल्लाची हांव रेसिपी दाखोवपाच्या, पण हांवें हांगसर दोन एक्स्ट्रा म्हणटा तसे नाल कातून घेतले आणि फटाफट आदाळो बीन हांगसर निवळ करून घेतलो. त्याच्या मागीर असले तसे हांवें किचनात परत एंट्री मारली आणि सोमतोच न्हय आम्ही किती करता म्हणजे आदाळेचे जे किती काम असतं ते करून झाल्या उपरांत ते सोमतोच निवळ करून घेता, म्हणजे त्या बुरशेपण मागी उरना. आणि शीत जे करून घेतलेले ते गॅसी वयले हांवें काढून घेतले, नाल्यार भरपूरशे अशे रोमट दिसता ना त्या लागून. कातून बीन झाले आणि आमची लाईट गेली. सो लाईट बेगिना येयला पुरो, कारण मिरसंग बीन वाटूंक जाय न्हू त्या लागून. आणि आता हांव भिकणां जी असा ना ती फोडून घेतले, दाखयता तुमकां आम्ही कशी किती भिकणां फोडटा ती. सो तुम्ही बी मागीर सांगा तुम्ही कशी भिकणां बीन फोडटा ती. भिकणां म्हणजे फणसाची भिकणां हे पळयात. सो ही हांव आतां फोडून घेतले, दाखयता तुमकां कशी किती फोडटा ती. सो दाळीची जी तयारी करूंक जाय ना ती सगळी हांव करून दवरतले, म्हणजे येवन मम्मीक फटाफट करूंक गावतली ना. आणि एक ना हेट कमेंट आहात तेकाय बीन म्हाका रिप्लाय दिवंक जाय. सो एंडाक दितलें हांव लास्टाक म्हणटा तशें व्हिडियो काबार करताना. सो तुमकां कळटलेच मागीर कशी कितें हांव रिप्लाय दिता ती. सो गायज हो पळय फातर घेतला हांवें आणि त्याच बरोबर भिकणां घेतले. सो आतां एक एक करून ती फोडटले हांव. अशें करून फोडटले आनी तेज्या मागीर वयले जे कवर आसा न्हय ते काडून घेवंक जाय. दाळीन बरी लागता न्हू भिकणां बीन, म्हाका तर खूब आवडटा. तुमकां आवडटा की ना ते सांगात आं. बरी जाता पूण भिकणां बीन घालून ही पेत सोलून घेतल्या उपरांत अशी जातात ती. तुमकां जाय जाल्यार मागीर तुमी कुडके सुद्दां करूं शकता अशें हे पळयात. भिकणां जेन्ना आमी फोडटा न्हय तेन्ना एक आवाज येता तो तुमकां फुडें आयकूंक गावतलो. सो वांगडाच म्हटलें सगळींच फोडून घेवया, ताका लागून हांगसर सगळींच घेतली हांवें. सो गाईज फणस खाल्ल्या उपरांत ना ही भिकणां जी आसता ना ती स्टोर करून दवरूंक जाय, मागीर आमकां दाळी बीन घालपाक ना खूब यूज जातात. सो हे पळयात अशें न्हय ते क्लीन करून बीन अशें जाता. आनी फोडले हांवें ते फोडून घेतले आनी तेच बरोबर बरें सोलून घेतले. सो पळोवं शकता तुमी ही आसा आमची भिकणां फणसाची. मुद्दाम तुम्ही घालून पळयात दाळीन बरी जाता दाळ. गोडी दाळ सुद्दां न्हू बरी जाता आनी तिखट दाळ सुद्दां बरी जाता. इवन तुमकां जाय जाल्यार तुमी रोसान सुद्दां घालूं शकता ही पळयात. तेज्या मागीर न्हय सोमतोच हांवें फ्लावर जो आसलो न्हय तो कट करून घेतलो आणि फ्लावर बीन घातल्या उपरांत दाळ खूब बरी जाता. तुमकां जाय जाल्यार तुमी बटाट सुद्दां घालूं शकता, बट आमी चडसो बटाट घालिना कारण आमकां न्हय दाळीन बटाट चड आवडना ताका लागून. सो बट गोडी दाळ बीन जेन्ना तुमी करता न्हय तेन्ना तुमी घालूं शकता, तिखट दाळीन सुद्दां घालूं शकता, बट हांगसर आमी घालची ना. हांवें मम्मीक म्हटलें की फ्लावर घालया बरी जाता न्हय दाळ ताका लागून हांगसर हांवें ना तो फ्लावर जो आसलो तो कट करून घेतलो. फायनली ना लाईट येली आणि त्या म्हणसर हांवें फ्लावर बीन कट करून घेतलो. तर फ्लावर कट करून घेतल्या उपरांत ना गरम उदक घालून दवरता आम्ही मास्त वगत.
कारण भितर जर कितें आसत न्हय जाल्यार मागीर ते वयता न्हय, कारण एकदां बारीक जीव आसतात ते आमकां कळना, ताका लागून हांगसर गरम उदक घालून दवरतले हांव. एकदां भितर आसता न्हय जीव बीन बारीक, स पांच मिनटां अशेंच दवरतले आनी इल्लें उदक घालया. आनी त्या म्हणसर बाकीची तयारी करून घेतले. सो हे तर म्हाजी रेडी आसा, फ्लावर बी कट करून जालो. आतां बाकीचे जे आसा न्हय, आनी किचनान सद्या पसारो आसा, मातसो अवॉयड करा म्हणटात तसो, कारण दोन कडेन हांवें कातून दवरला. कारण एकदां बरें पडटा न्हय, एकदां लायट बीन आसता न्ही पावसाच्या दिसांनी, आतां लायट बीन आसता. सो एकदां आमी फ्रिजान न्हय कातून बीन दवरता, गरजेक बरें पडटा न्हय. कारण काल न्हय दोन दीस पयलीं आमकां लायट नासली, म्हणजे इनफॉर्म करतात ते लायट बीन ना जाल्यार. सो ताका लागून आमी दवरता तशी, आनी त्याच बरोबर मम्मी येयल्या उपरांत कुकर लायतली. सो मागीर फटाफट कामां म्हणटा तशी रोखडी जातली आमची. आनी भायर न्हय पावस पडटा हलकोसो, आवाज येता न्हय, आमी प्लास्टीक घातलें न्हय वयर, ताका लागून आमकां सामको म्हणटा तसो आवाज येता. बारीक बारीक पावस सुद्दां पडलो न्हय जाल्यार किचनान म्हण सगळ्या कडेन म्हणटा तसो आवाज येता. बट आमचे कपडे कशे कितें सुकतले न्हय ते खबर ना, कारण इतले कपडे धुवन घातले, सगळे एकान एक कपडे आमी धुवन घातले, सो सुकल्या पुरो. पावस तर भरपूर पडटा न्हय ताका लागून. सो चला बाकीची तयारी करून घेता. सो गायज, फायनली हांवें सगळें न्हय जे कितें जाय आसलें दाळीक न्हय ते हांवें कटींग करून घेतले. आतां तुमकां साहित्य दाखयता. सो कितें कितें हांगसर आमी दाळीक यूज करतली, आनी तिखट दाळ आसा ती. सो ताका लागून सगळें हांवें रेडी करून दवरलें पयलींच, म्हणजे तुमकां दाखोवपाक बरें पडटलें ताका लागून. आनी त्याच बरोबर मम्मी बीन येयली, मम्मीन किचनान येवच्या येवन एंट्री बी मारली. सो चला आतां फटाफट तुमकां रेसिपी दाखोवपाक स्टार्ट करता. तर सगळ्यांत पयलीं साहित्य दाखयता कितें कितें हांगसर आमी यूज करतली ते. साहित्य दाखयता, तिखट दाळ करपाक हांगसर आमी कितें कितें साहित्य यूज करतली ती. आनी पळयात भरपूरशें अशें कितें दवरलां हांवें तुमकां दाखोवपाक लागून. पयलीं हांगसर न्हय तोरची दाळ घेतलेली आसा आमी, आनी रातभर बीन अशी न्हय फुगत घालूंक ना, डायरेक्टूच घेतल्या. तुमकां जाय जाल्यार तुमी रातभर सुद्दां दवरूं शकता, गरज पडना एक्चुली, डायरेक्ट घेवं शकता तुमी. सो हांगसर तोरची दाळ घेतल्या, तेज्या उपरांत हांगसर घेतल्या भिकणां, फणसाची भिकणां मुद्दाम घालात हा तुमी. तेज्या मागीर कांदो घेतला एक बारीक चिरून, त्याच बरोबर हांगसर फ्लावर घेतलेलो आसा, दाळीन आमी फ्लावर घालतली बरी जाता दाळ. तेज्या मागीर हांगसर सोय घेतलेली हा, अर्दे वडे सोय घेतलेली आसा, दाळीक आमी चड सोय घालची ना. सो तुमचेर डिपेंड आहा, तुमकां कितली जाय तितली घालूं शकता तुमी. त्याच बरोबर हांगसर आनी एक उबो कांदो चिरून घेतलेलो आहा. सो तुमकां कळटलें मागीर दोन कांदे आमी कित्याक घेतले ते. तेज्या उपरांत हांगसर घेतले हळद घेतलेली आहा इल्लीशी, तेदीसचो मसालो आमी केल्लो पळयात घरगुती मसालो, तो मसालो हांगसर दोन चमचे घेतलेले आसा आमी. मागीर आमी हांगसर घेतला गोड. सो गोड ना इल्लेशें घालूंक जाय, दाळ बरी जाता. सो गायज पळोवं शकता हे आसा म्हजें सगळें साहित्य. तर सगळ्यांत पयलीं आमी दाळ उकडून घेवया, आनी दाळ उकडून घेताना कितें कितें एड करतात तेंय बीन तुमकां आतां दाखयता. दाळ उकडून घेवया आमी, आनी मम्मी पळयात काय बरी रेडी जाल्या सामकी म्हणटा तशी, नान दोन. तर हांगसर कितें कितें एड केलां तें सांगता. तर सगळ्यांत पयलीं बारीक कांदो कट केला तो एड केला आमी दाळीन, तेज्या उपरांत भिकणां एड केल्या, आनी फ्लावर जो आसा न्हय तो आतां हांगसर एड करूंक जायना, नाल्यार तो सामको मॅश जातलो असो जातलो, ताका लागून तो खतखत्याचेर मागीर एड करूंक जाय. सो तुमकां जाय तितले तुमी सिटयो काडून घेयात, म्हणजे आमी हांगसर एकूच सिटी काडटली, दाळीक चड लागना न्हय ताका लागून. सो सिटी काडून घेवया. सो गायज, दाळ आमची उकडटा म्हणसर न्हय आमी मिरसांग बी रेडी करून घेवया. सो आतां मिरसांग कशी कितें रेडी करतात तें दाखयता. आनी किचनान आमच्या भरपूरसो आयज पसारो पडलेलो आसा, तो जातलो आयज सारको, कारण सगळ्या कडेन जळी मळी कपडे बीन आसा ते आमकां सारके करूंक जाय. सगळे पड्डे बीन आमी धुवन दवरल्या न्हय, म्हणजे धुवन घातले न्हय ते बीन लावपाक जाय. सुकल्यात जाल्यार लायतली, सुकोंक नाल्यार खंयचे लायतली. सो नवीन काय आमी पड्डे काडिना, एक्चुली आमी खंयच्याच कपड्यांक न्हय हात लावंक ना, कारण मागीर ते धुवचे पडटा न्हय ताका लागून. सो दाळ उकडून रेडी जाता म्हणसर तुमकां न्हय मिरसांग रेडी कशी कितें करतात ती दाखयता. मिरसांग रेडी करून घेवया. तर हांगसर पयलीं हळद एड केली, तेज्या मागीर हो त्या दिसचो जो मसालो केल्लो तो जुगाडू मसालो, टेस्टी जाता, हांव मुद्दम ट्राय करा तुमी. मागीर हांगसर कांदो आनी सोय गोड मागीर ही पळय आयज मम्मी सांगता तुमकां. आरे वा, सो आयज उलयता ती. तर सोय घातली हांगसर,
आणि झालं इथलेच घालपाचे आणि हांगसर वाटून घेवपाचे. सो गाईज तुमकां कळ्ळें आसतलें आमी दोन कडेन कांदो कित्याक घेतलो तो. एक घेतलो तो हांगसर वाटपाक लागून जो उबो चिरून घेतलो तो, आनी दुसरो जो आसलो तो दाळी वांगडा उकडूंक घेतलो. सो कळ्ळें आसतलें तुमकां. तर आतां मिरसंग रेडी करून घेवया आणि इल्लेशें हांगसर उदक एड करया. आमी जाता इतले ट्राय करता तुमकां फूल रेसिपी दाखोवपाची. जेन्ना उदक सुद्दां आमी मिक्सरान एड करता तेन्ना ते सुद्दां दाखयता, म्हणजे तुमकां सगळी डिटेल्सान रेसिपी कळोवंक जाय, ताका लागून आमी फूल अशी दाखयता. सो कळ्ळें आसतलें उदक सुद्दां घालतना ताका लागून दाखयता आमी. दाखयली जाल्यार सारकीच रेसिपी, अर्दवट दाखोवन काय यूज ना. सो कारण थोडे जाणांक कळना न्हू ताका लागून. सो पळोवंक शकता तुमी उदक आमी एड केलें. आतां ही मिरसांग आसा ती वांटून घेता आनी मागीर दाळ दाखयता. पळोवंक शकता आमची दाळ उकडून रेडी आसा. तर आतां आमी फ्लावर एड करतली हांगसर आणि मातसो खतखतो काढूंक जाय फ्लावर एड करून. ओपेत फ्लावर एड केलें काय ना हलकोसो खतखतो काढून घेयात आनी तेज्या मागीर मिरसांग बीन एड करूंक जाय आमकां. सो पळोवंक शकता तुमी. तर गाईज हांगसर ना खतखतो येल्लो आसा आनी फ्लावर बी आमचो बरो शिजलेलो आसा. सो चड असो शिजोवन घेवंक जायना फ्लावर. तेज्या मागीर हांगसर एड करया मिरसांग. सो आमी सगळी मिरसांग एड केली. आतां इल्लेशें उदक एड करूंक जाय ना, इल्लेशें उदक एड करता आमी. तुमकां जाल्यार तुमी चड करूं शकता, जशें तुमकां पातळ बीन जाय दाळ तशी. सो चडूय न्हय पातळ अशी दाळ बरी लागना. सो पळोवंक शकता हांगसर तुमी. आतां एड करया गोड. हे पळयात गोड एड केलें. गोड न्हय मुद्दम एड करा, मातशी टेस्ट बरी येता. तेज्या मागीर एड करूंक जाय मीठ. सो मीठ जें आसा न्हय तें तुमी तुमच्या अंदाजान एड करा. सदां सारकेंच हांव सांगता. हे पळयात हांगसर आमी एक चमचो मीठ एड केलें. तेज्या मागीर तें बरें मिक्स करून घेयात. सो हे पळयात आतां फकत न्हय खतखतो काडून घेवपाचो उरला. सो बरो खतखतो काडून घेवया. दाळीक आमचो बरो खतखतो येयल्लो आसा. हो पळयात दाळ आमची हांगसर रेडी आसा. सो तुमी पळोवंक शकतात फ्लावर बीन बरो दिसता. सो ही रेसिपी न्हय मुद्दाम तुमी ट्राय करा. सिंपल अशी दाळ आनी टेस्टी बी लागता. लोणचे पापड बीन आसल्या उपरांत वांगडा. सो आतां हांगसर एड करतली आमी करपील. फोडणी मारिना आमी आयज. सो डायरेक्ट असो करपील एड केला. सो तुमकां जाय जाल्यार तुमी फोडणी मारात. आमी बेस्टो करपील घातला भितर. फोडणी मारिना आयज आमी न्हय फोडणी मारिना, ताका लागून फोडणी एड करूंक ना. फकत करपील घातलो बेस्टो. सो हे पळयात हांगसर आमची दाळ रेडी आसा. मुद्दाम तुमी ट्राय करा आनी म्हाका कमेंट करून सांगा कशी आसली आयची सिंपल तिखट दाळ ती. ही पळयात आनी तो मसालोय बीन मुद्दाम तुमी ट्राय करा, खरीच रेसिपी बरी जाता. सो हांगसर रेडी आसा ही पळयात दाळ. फायनली रेसिपी आमची रेडी आसा. सो तुमी मुद्दाम ट्राय करा आनी म्हाका कमेंट करून सांगा कशी आसली ती सिंपल दाळ, तिखट सिंपल दाळ, खरी टेस्टी जाता. आनी आतां तुमी म्हणटले आरे एका मदीं तिकली खंयची लागली. सो आमच्याच वाड्या वयली एक आजी येयली आमगेर. सो अशी कोणूय येयल्या उपरांत तांकां कपलाक लावप आसता न्हू. सो हांव तिका कपलाक लायतना तिणी बी म्हाका कपलाक लायलें. सो बरें दिसता तिकली लायल्या उपरांत, बरोबर न्हय. सो आतां हांव हेड कमेंट रीड करतलें आनी एकुलतो एकूच हेड कमेंट आहा. सो ताका हांव रिप्लाय दितलें. सो ऑलरेडी म्हाज्या यूट्यूब फॅमिलींतल्या मेंबरांनी न्हय ताका हांव थंयच रिप्लाय दिल्ली आसा. तिणी म्हाका जो कमेंट केला तेज्या सकयल रिप्लाय दिल्ली आसा. सो हांव म्हाज्या यूट्यूब फॅमिलींतल्या मेंबरांक सांगूंक सोदता, गायज तुमी न्हय असल्या मनशांच्या तोंडाक अजिबात लावूं नाकात. फस्ट ऑफ ऑल तुमकां सगळ्यांक थँक्यू म्हणटा. तुमी म्हाज्या सायडीनसून ताका रिस्पॉन्स दिलो, म्हाज्या सायडीनसून तुमी उलयली म्हणत खरेंच मनापासून तुमचें थँक्यू. बट तुमकांय बीन हांव सांगूंक सोदतां असल्या मनशांक न्हय रिप्लाय दिवन कांय अर्थाचें ना, कारण असले मनीस न्हय सुदरानात. कारण असले जे मनीस आसता न्हय ते फकत म्हणटा तशें दुसऱ्यांक हेट करप, दुसऱ्यांचे बाबतीन जेलस सांग, इतलेंच काम आसता तांकां. बाकी तांकां कांय काम नासता. फकत न्हय दुसऱ्यांचे अशें उलोवप तशें उलोवप, कमिया काडप, इतलेंच तांकां येता. बाकी ते कांय करिनात. सो तुमी बीन न्हय असल्या मनशांक रिप्लाय दिवं नाकात प्लीज. सो आतां तेजो कमेंट रीड करतां हांव. तेजो कमेंट हांगसर हांव स्क्रीन बी लायता, हांगसर नाल्यार हांगसर खंयूय स्क्रीन लायता, म्हणजे पिक्चर लायता. सो तेजें हांव नांव तुमकां दाखोवचें ना, शो करचें ना, कारण तो म्हाका पाड कमेंट करता म्हणून हांव ताका रिप्लाय तशें हितून दिवचें ना.
कारण कोणाच्या नाही वाईट चितूंक जायना. प्रत्येक मनशाचे बरे चितूंक जाय. आयज आम्ही जर दुसऱ्याचे बरे चितीत जाल्यार आमचे बरे जातले. आणि सपोज तो माझे वाईट चित्ता बरोबर, म्हणून हांवेनूय त्याचे वाईट चितले, म्हणून हेतून माझ्या भितर आणि त्याच्या भितर काय फरक उरचो ना. सो तो तसे कमेंट करता म्हणून हांव त्याका तशी रिप्लाय दितले असे ना. सो त्याचं कमेंट हंगसर लायता हांव. त्याचे म्हणणे असे हा की रबीश यू आर टॉकिंग टू मच खंय. सो गायज तुम्ही मला सांगा माझ्या व्हिडिओन हांव किती रबीश दाखयता, किती रबीश उलयता. आणि हा हांव ॲक्सेप्ट करता की मला उलोपाक जाय, उलोपाक जाय, मनशान उलोपकूच जाय ना. अशे रावले अशे रावले तेतून काय यूज ना. मला उलोंग आवडटा, हांव उलयतले माझ्या व्हिडिओ. फर्स्ट ऑफ ऑल हांवें त्याका हांव त्याका सांगूंक सोदता, भावा तू कोण बी असो तुका हांव इतलें सांगूंक सोदता, प्लीज भावा किद्या ना असले दुसऱ्यांच्या बाबतीत कमेंट नाका करूं. कारण पण माझे काम असं हांव कंटिन्यूच करतले. तुवें म्हाका हेट कमेंट केलो सुद्धा म्हणून म्हाका काय फरक पडना. फर्स्ट ऑफ ऑल डायरेक्ट सांगता हांव तुका, म्हाका काय फरक पडना तुवें हेट कमेंट केलो म्हणून. बट हेतून तुजे लॉस जाता. तू जो तुझो इम्पॉर्टंट टायम असता तो न्हू दुसऱ्यांक हेट करपाक, दुसऱ्यांच्या बाबतीत जेलस जावपाक वेस्ट करता. तो टायम जर तोच जर टायम तुवें बऱ्या गोष्टीक खंय लायत ना जाल्यार बरी गोष्ट जावं शकता, बरी कश्ट कितें करूं शकता तुमी. अशें दुसऱ्यांक हेट बीन करप बरोबर न्हय ते, बरोबर की ना. हांव चुकता जाल्यार कांयच तुमी चुकता म्हणून सांगा. बट म्हाका अशें तिची खरीच काकूद येता. कित्याक ना, कित्याक दुसऱ्या बद्दल वाईट चितूंक जाय. आयज तू माझ्या बद्दल वाईट चित्तलो, फाल्यां दुसऱ्या बद्दल वाईट चित्तलो. म्हणजे अशें आसा, आतां जर आमी बरें काम करता, आमचें खंय तरी नांव जाता, जाल्यार हेट लोक आसतात, थोडे जेलस जातात आमकां लागून. आमी आमच्या मेहनतीन आमचें नांव करता ना, आमी आमच्या मेहनतीन व्हिडियो करता. सो जेलसान काय अर्थ ना. आतां कोणी असो फुडलो मनीस तो आपल्या मेहनतीन कितें घेतलो, एक गोष्ट घेतलो, फ्लॅट घेतलो, गाडी घेतलो, ताका लागून हांवें ताजेर जेलस जावपाक चुकीची गजाल आसा. तो बाबडो कोण आसा तो मेहनतीन आपल्या घेता आसतलो म्हणून हांवें जेलस जावपाचें ना, कारण ती त्याची मेहनत असा. सो हांव भावा तुका इतलें सांगूंक सोदता, प्लीज असो जेलस जावं नाका. जेलसी ही बरी न्हू. जेलसी ही फकत ना मनशाक म्हणटा तशी काबार करून उडयता. फकत आमी एकामेकाचेर जेलस जाता. आणि तितून न्हय माझा फायदो असा, हांव माझे काम कंटिन्यूस दवरतलें. बट तू तुझे स्वतःचे म्हणटा तसे लॉस करून घेता, तो टायम न्हय बऱ्या गोष्टीक लाय. अदरवायज तू न्हय व्हिडिओ करपाक स्टार्ट कर, तुकाय बीन लोक मोग करतले. आणि तुझ्या एका हेट कमेंटाक म्हाका काय फरक पडना, कारण माझे भरपूरशे असे आहात लोक जे म्हाका मोग करतात आणि त्यांचं मोग म्हाका लागून असत असतलो. सो गायज हांव किती चुकीचे उलयले जाल्यार म्हाका कमेंट करून सांगा. बट खरें सांगता, म्हाका त्याच्या बद्दल वाईट दिसता की तो दुसऱ्यांच्या बाबतीन असे हेट कमेंट करता म्हणून. आयज म्हाका करतलो, फाल्यां दुसऱ्यांक करतलो. सो हांव ताका इतलेंच सांगूंक सोदता व्हिडियो थ्रू की तूं हो व्हिडियो पळयतात आसतलो. सो प्लीज भावा अशें हेट कमेंट कोणाकच करूं नाका, म्हाकाय बीन करूं नाका आनी कोणाक बी करूं नाका. तोच तुजो टायम न्हय बऱ्या गोश्टीक लाय, म्हणजे एक बरी गोश्ट जावं शकता. कारण आमचें काम आमी कंटिन्यूच दवरतले, तितून आमचें काम आसा आमी कंटिन्यू दवरतली. फकत तुजो टायम तूं वेस्ट करता, ताका लागून म्हाका वायट दिसता. सो तुजे आन्सर तुका मेळ्ळे आसतले. आनी म्हाजो चॅनल आसा, सो हांव बिंदासपणे खूबशें कितें कितें उलयतलें. बट हांव कितें रबीश उलयतां हें म्हाका तुमी मात सांगात, हांव म्हाज्या व्हिडियो थ्रू कितें रबीश उलयतात. सो गायज चला तर ताका रिप्लाय दिवपाची आसली ती हांवें रिप्लाय दिली. आनी ताका कितें सांगना सारकें अशें म्हाका दिसना. आनी तुमीय बीन प्लीज हांव तुमकां रिक्वेस्ट करता, असले जे कमेंट आसता तांकां तुमी बीन रिप्लाय दिवपाक वचो नाका. कारण असले मनीस केन्नाच सुदारचे ना, ते फकत दुसऱ्यांचे वायटूच चिंतूंक आसतात. केन्ना कोणाचे वायट जाता हेजेरूच तांचो चड फोकस आसता, ते लोक न्हय केन्ना सुदारचे ना. सो तुमकांय बीन हांव सांगूंक सोदता की प्लीज असले तांकां रिप्लाय दिवं नाकात, आनी तुमचोय बीन टायम वेस्ट करूं नाका असल्या मनशांच्या फाटल्यान. सो गायज चला तर आयचो ब्लॉग हांगसरूच एंड करया. आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो. ब्लॉग आवडलो आसत जाल्यार लायक शेअर सबस्क्रायब करूंक विसरूं नाका. परत एकदां मेळ्या एका नवीन व्हिडियोन. त्या म्हणसर देव बरें करून. आनी हांव न्हय दार बंद करून आसा, ताका लागून हॅरी आड्डता. ताका अशें दिसलें हांव गेलें खंय तरी. आता उगी रावलो पायात. हॅरी हॅरी मातशें जर दार बंद करून रावत न्हय जाल्यार ताका डिस्टर्ब जाता. ताका दिसता तेजे बाय खंय तरी गेले म्हणून. हांगसर आसतलो तो आतां दाखयता तुमकां. हे पायात हांगसर हांवें दार बंद केला. हांव पायात बसला आनी आड्डता भायर. कोण आड्डा रे? चुनू 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 चुनू
त्याला दिसले बाय खरी गेले त्याचे म्हणून सांडून त्याला नरे नले नले बोलो तो बोलो सो गाईज चला तर बाय.